हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची लखनऊ शहरात हत्या करण्यात आली. या घटनेने उत्तर प्रदेशात प्रचंड खळबळ उडाली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात गुजरात ATSने मंगळवारी मुख्य संशयित आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली असून अशफाक शेख याने बदला घेण्यासाठी रोहित सोळंकी असं नाव धारण केलं होतं अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष असलेल्या कमलेश तिवारी यांनी 2017 हिंदू समाज पक्षाची स्थापना केली. त्यापूर्वी 2015 एका भाषणात त्यांनी पैगंबराविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या वक्तव्याचा बदला घेण्यासाठीच त्यांनी हत्या करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं आहे. गुजरात ATSनं गुजरात राजस्थानच्या सीमेवर 2 मुख्य संशयितांना अटक केली. त्यांनी हत्येमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, गुजरात.